जरा आता थांब, ए बसून घे, जिल्हा प्रमुख बसून घ्या, ए गडबड नाही करायची कोणी, जरा 5 मिनिटं थांबा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला वंदन करतोय. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरे आम्हा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराची स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराधदैवत जोपर्यंत या पृथ्वीतळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुटलं जाऊ शकत नाही. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरूढ होणारा जगातला एकमेव राजा ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्याला संबोधलं गेलं, यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिळवंत आणि नीतिवंत राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज याला आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची, त्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली. ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतो. आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांनाही अभिवादन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि मराठी मनाचे मानवीन हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतोय. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आता थोड्या वेळामध्ये आपले पालकमंत्री उदय सामंत या मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचं आगमन होणार आहे. आजचा हा पक्षप्रवेश ज्याने मेहनत करून जे आज पक्षप्रवेश करून घेणार आहेत ते या मतदारसंघाचे लाडके आमदार माझे सहकारी मित्र महेंद्रसिंह ठोरवे, आमच्या संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख, आमचे जिल्हा प्रमुख संतोष, आमचे विजय पाटील, आमचा बैल मारे व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेश करणार आहेत. येणार आहे ते आमचे हनुमान शेठ आणि उपस्थित त्यांचे सर्व सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते. म्हणजे आजचा पक्षप्रवेश येत असताना आपण मंडळींनी सांगितलं निवेदकांनी ही विजयाची नांदी आहे आणि वस्तुस्थिती आहे. जो काम करतो तो मोबदला मागतो, जो काम करत नाही त्याला मोबदला देण्याचं काय कारण नाही आहे. आज काही मंडळींचं उमेदवारीची घोषणा झालेली आहे, पेपरला वाचलं आम्ही पाहिलं, आम्हाला पण तेच हवे होते. आणि म्हणून महेंद्र शेठ आज हा विजयाचा जी काय घुडी उभारायची आहे ती आजच उभारायची आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून तुम्हाला आज सगळ्यांना मी या रायगडचा एक मावळा म्हणून शुभेच्छा देऊ इच्छितो. आता आपल्याला जी काय तुम्ही विकास कामं केलेली आहेत, लोकांना सहकार्य करताय हे आम्हाला सगळं माहिती आहे. परंतु हे सगळं होत असताना तुम्हा आम्हाला घापिल राहून पण चालणार नाही आहे, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. कारण विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतायत. महेंद्र तुला एक माझी विनंती आहे की आपण होऊन आपल्याकडून काही वेगळी चर्चा करू नये, ही एक तुला प्रेमाचा सल्ला म्हणून एक तुझा सहकारी मित्र म्हणून देऊ इच्छितो. वेळ येईल त्यावेळेला आपण करूया काय करायचं ते. एवढे काय आपण काय लुंगे पुंगे नाही आहात, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले आपण शिवसैनिक आहोत. त्यामुळे आजच सगळं काय उरकून टाकायचं नाही आहे. काय सांगितलं, शिकार टप्प्यामध्ये आल्यानंतरच त्याचा वेध घ्यायचा असतो, अगोदर गोळी बाया घालवायची नसते. म्हणून तुला सांगू इच्छितो माझा सल्ला आहे की तुझा एक मित्र 3-3 वेळेला आमदार झालेला आहे, तुझी पहिली टर्म आहे, आता दुसरी टर्म आपल्याला पार पाडायची आहे, तेव्हा आम्ही काय सल्ला सांगतो तो पण पुढे घेऊन चालायचा आहे. कारण आम्ही सल्ला देऊ तो चांगला देऊ. कारण ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या समवेत जेव्हा आपण सगळे रायगडवासी आणि उड्या टाकल्या त्यामध्ये तुझाही नंबर आहे,
तेव्हा तुला आम्ही काय विसरणार नाही आहे. पण माझी विनंती आहे की आपले आमदार अलिबागचे महेंद्रशेठ दळवी हे दोन महेंद्र आणि एक धर्मेंद्र असं मला हे म्हणतात, लक्ष आलं का? त्यातला एक महेंद्र आमचा आता येतोय, तर त्याच्याही शुभेच्छा टाळ्या वाजून त्याला स्वागत करायचं आहे त्यांचं. तर मंडळी, आज आपले हनुमान शेठ आणि त्याचे असंख्य कार्यकर्ते किंवा मगाशी जे काही नामोल्लेख करत होतात ती अनेक मंडळी आज इथं पक्षप्रवेश करणार आहेत, मी त्यांचंही स्वागत करतो. हनुमान शेठ, हनुमान शेठ, तुमच्यासारखे कार्यकर्ते आल्यानंतर विजय अजून आमच्या महेंद्राचा सोपा झाला असं आम्हाला वाटतंय. या हे अलिबागचे मावळे आलेले आहेत, हे दोन महेंद्र माझ्या बाजूला आणि मी मध्ये धर्मेंद्र आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. हनुमान शेठना स्टेजवरती घ्यावा अशी विनंती करतो. आणि महेंद्र शेठ आता पुढची येतोय, आता मला जायचं आहे. मी दिलगिरी थोडी व्यक्त करतो सगळ्या मंडळींची, कारण माझा ठाण्याला कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी थोडीशी घाई केली. पण आज महेंद्र शेठ थोरवेना जे आपण मनापासून प्रेम करताय हे प्रेम असंच त्यांच्या पाठीमागे राहावं. या आमचे जुने सहकारी मित्र हनुमान शेठ यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो. म्हणजे असो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या दोन शब्दाला पूर्णराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर मी ज्यांची नावं घेईन त्यांनी कृपया आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. सन्माननीय हनुमान शेठ पिंगळे, अक्षय सोनू पिंगळे, सन्माननीय विश्वनाथ पाटील, सन्माननीय आचार पाटील.